अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। आपण सर्वांना प्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज 14 एप्रिल विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 127वी जयंती जामनेर शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। जामनेर शहरातील भीमनगर येथील भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या विद्यमाने आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्र असलेल्या रथाची भव्य सवाद्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली। या प्रसंगी जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले। याबरोबरच अन्य मान्यवरांनी सुद्धा महामानवाला अभिवादन केले। जातीपातीच्या पलीकडे जाऊन राजकारण करणारे नामदार गिरीश महाजन यांनी लेझिमच्या तालावर ठेका धरत जयंती उत्सवामध्ये सहभाग घेतला। या प्रसंगी जामनेर शहरातील सर्व भीमसैनिक तसेच सर्व धर्मीय समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। आज सर्व देशभरामध्ये नव्हे तर जगभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी भारतीय आहेत, ज्या ज्या ठिकाणी सगळ्या आंबेडकरवादी जनता आहे, हे अतिशय उत्साहामध्ये बाबासाहेबांची जयंती या ठिकाणी साजरी करत आहेत। आणि म्हणून आपल्या सर्वांना बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो। प्रकाशाचं दान दिलं, ज्योतिबांची विचारधारा टिकण्यासाठी, निरक्षरतेचे कलंक पुसण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे रचले जनसामान्यांच्या सुखासाठी। आपले डॉक्टर बाबासाहेबांचे उपकार आपण किती मानावे, त्यांनी आपल्या जगाला, संपूर्ण भारताला हे संविधान दिले। तर आज अशा ह्या महामानवाच्या 14 एप्रिल म्हणजे आज यांचा जन्मदिवस, तर आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या संख्येने भीम बांधव उपस्थित आहे व या ठिकाणी ही भीम जयंतीही साजरी करत आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी सर्व जामनेर तालुकावासी या ठिकाणी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत। Thank you.
भी त्यांना प्रकाशाचे दान दिलं. ज्योतिबा फुलेंचे शाहू फुलेंचे विचार टिकण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जाळले असले जनसामान्यांच्या सुखासाठी. आज आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिले त्यांचे किती मानावे आपण उपकार जितके उपकार मानले तितकेही कमीच आहे. तर आज अशा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानवाचा आज जन्मदिवस धामणे शहरामध्ये साजरा होत आहेत. भीमनगर नव्हे तर संपूर्ण ठिकाणी आज धामणे शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या संख्येने भीम बांधवही उपस्थित आहे व ती आपली जयंती साजरी करत आहेत. तर या ठिकाणी काही भीम सैनिक भीम बांधव उपस्थित आहे, आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊया. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी अभिवादन करतो. आज या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 127वी जन्ममहोत्सव साजरा करण्यात येत आहे. आपले महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन हे सुद्धा आज या ठिकाणी सकाळी आपल्या जयंती उत्सवामध्ये सहभागी झाले होते, मिरवणुकीमध्ये सहभागी झाले. त्यांच्यासोबत समाधानभाऊ वाघ व सर्व पक्षाचे नगरसेवक नवनिर्वाचित व पदाधिकारी हे सुद्धा हजर झालेले आहेत. आज या मिरवणुकीमध्ये सम्राट अशोकनगर, गिरजा कॉलनी, सुयोग कॉलनी, भीमनगर आणि शास्त्रीनगर, सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी येथून सुद्धा सर्व बौद्ध उपासक आणि बांधव बंधू आणि खेड्यापाड्याहून सर्व बौद्ध उपासक आणि इतर नागरिक आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. या सर्व सहभागी झालेल्या बांधवांना, शहरातील नागरिकांना व सर्व बौद्ध उपासक उपासिकांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या जयंती उत्सवानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व भीमसैनिक आज आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. जय भीम. संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करतो. आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिन म्हणजेच 14 एप्रिल संपूर्ण देशामध्ये, देशाच्या बाहेर राष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये साजरा होतोच आणि शांततेत संपूर्ण गाव, तालुकावासी, जिल्हावासी संपूर्ण सहकार्य करतात. या निमित्ताने मी सर्वांना जयंती दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो व शांततेत कार्यक्रम पार पाडावा.
तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।